मी नवरा आहे तुमचा. माझ्याबद्दल काही वाटत नाही का तुम्हाला? वाटत मारा ना मी ती. सागर मी देतो मिठी मारा. सागर सागर नाही मला मिठी मारा. सागर मारा मिठी मारा. सागर सागर ऐका ना. सागर सागर आगे वा. हा आगे. प्रतिसाद तिकडे प्रतिकार इकडे जवळीक तिकडे दुरावा इकडे गोड गोड मैत्री जवळ जवळची वाटत तुम्हाला आणि कडू लागल्यास कडू नातं नकोच झाले तुम्हाला. नाही कडू कोळीच नकोस झाले. सिद्ध केला तुम्ही आता. डॉक्टर मुक्ता गो सर्वस्व पडायला लावलं मी माझं. ज्या दिवशी तुमच्याशी लग्न झालंय ना त्या दिवसानंतर दुसऱ्या कोणाचाही कधीच विचार केला नाही. या आधी एकदा संशय घेतला होता ना पण नंतर तुम्हाला पटलं कि तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार मी कधीच करू शकत नाही. मग का आता अचानक का असं वागताय माझ्याशी सागर? कधीच वाटलं नव्हतं तुम्ही परत माझ्याशी असे वागाव्या नजरेने बघाल माझ्याकडे. असं किती वेळा अग्नि परीक्षा द्यायची आहे मी माझ्या प्रेमाची? नाही कळू शकत. तुम्हाला कळूच शकलं नाही सागर माझ प्रेम. मी तुमच प्रेम समजू शकलो नाही. तुमच प्रेम नाही तुम्हाला सांगू का तुमचं प्रेम ना मी नाही ओळखलो पण सॉरी सॉरी ओळखलो. मला म्हणाली होती तुझी मुक्ता तुला कधीही सोडून जाऊ शकते. आणि तुम्ही तिच्या बोलणार विश्वास ठेवलात? सागर तुम्ही मोठी चूक करताय तिचा ऐकून. तुमच्याशी लग्न करून खूप मोठी चूक केली. आपलं लग्न ही खूप मोठी चूक झाली माझी. चूक झाली. अरे अरे काय का मुक्त काय झालंय? काय किती जोर जोरात पाडताय तुम्ही? हा मला ना माझ्या आणि सागरचे ते जुने दिवस आठवले. म्हणजे जेव्हा त्याला हर्षचं कळलं होतं ना तेव्हा तो असंच भांडायचा. सावनी आता इथून निघून जा मला तुमच्याशी काही बोलायचं नाही. हा माझ्याशी बोलायचं नाहीये. मग कोणाशी बोलायचंय तुला? कारण सागर तर आताच रूम मधनं निघून गेला. का ग त्याचा तुझ्यावरचा विश्वास ढासळलाच ना? मी म्हणाले होते ना मुक्त सागरच्या मनात तुझ्याविषयी असलेला संशयाचा जो किडा आहे ना त्याला मी शांत बसू देणार. सावनी नाव आहे माझ आणि एकेकाळी माझ्या गळ्यात असलेलं हे मंगळसूत्र आता तुझ्या गळ्यात. त्याच दिवशी ना तू माझं नशीब सुद्धा तुझ्या गळ्याशी बांधून घेतलंयस. पण म्हणजे बघ ना जे माझ्या बाबतीत घडलं तेच आता तुझ्या बाबतीत घडलं. हो ना? काही अर्थ नाही या मंगळसूत्रात. त्यातला प्रत्येक मणी
प्रेम आणि विश्वासाने गुंफलेला आहे. आणि आता तुमच्या नात्यात ना प्रेम आहे ना विश्वास. काही अर्थ नाही आहे या मंगळसूत्राला, काढून फेकून दे. कारण तसंही हे नातं मी टिकून देणार नाही. मी खेचू आमचं नातं तुटण्यासाठी बांधलं गेलेलं नाहीये, पण अर्थात तुमच्यासारख्या काळ्या मनाच्या बाईला या काळ्या मण्यांचं महत्व कधीच नाही कळू शकत. म्हणूनच तुमचा गळा आजही उघडा आहे. आणि काय वाटलं तुम्हाला, आम्हाला भांडताना पाहिलं, सागर निघून गेले, तुम्ही जिंकलात, मी हरले, नका राहू या भ्रमात. तुम्ही मिस सावनी आहात, पण मी मिसेस मुक्ता सागर कोळी आहे. आणि माझ्या आयुष्यातले गुंते सोडवायला मला तुमच्या मदतीची गरज नाही. परत जर माझ्या मंगळसूत्राला हात घातलात ना, तर हा हात मुळापासून उपटून काढेन. कॉफी घेऊन झाली, मी नाश्ता बनवते, खाऊन झालं की औषधही घेऊन टाका तुझं. बहिणी, नाश्त्याच्या आधीच्या गोळ्या घेतल्यात आणि बाकीच्या जेवणानंतर आहेत, तर मग ते जेवण दुपारचं झालं की मग घेतो गोळ्या. अच्छा बहिणी, आय एम सॉरी, माझ्यामुळे सगळ्यांना त्रास होतो. तुझ्या आत्ताच्या अवस्थेत कुठलेही वेगळे विचार करू नकोस, शांत ठेव स्वतःला. ऐक ना, दादूस उठलाय का? मला बोलायचं होतं त्याच्याशी. सर्व मंगले मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. प्रतिकार इकडे, जवळीक तिकडे, कडू लग्नाच कडून आता नकोस झाले तुम्हाला. कडू कोणीच नकोस झाले. सागर असं कसं बोलू शकतात, माझ्यावर संशय घेतला सागरनी, पण असं मी केलंय काय? मला जाब विचारण्याचा हक्क तुम्ही केव्हाच गमावलाय मित्र. नवरा असताना दुसऱ्या माणसासोबत फिरताय तुम्ही, माझं वागणं माझं बोलणं खटकतंय तुम्हाला. तुमच्याशी लग्न करून खूप मोठी चूक केली. काय गे, ध्यान कुठे तुझ? सॉरी मम्मी, सॉरी. काय रे लक्की, कसं आहे, बरं आहे ना? बरं. नाही नाही, सागरच्या मनात हा गैरसमज इतका खोल रुजलाय की तो मलाच बोलून काढावा लागेल. त्यांचं त्यांनाच काही समजण्याच्या पलीकडे गेलंय, बोलूनच घेते आता त्यांच्याशी. मम्मी चहा देऊ? मना नको. पण काय ग, सागरा कुठं आहे? ते रूम मध्ये आहेत, त्यांच्यासाठी मी चहा घेऊनच जाते आता.
मला बोलायचं आहे तुमच्याशी. मला तुमच्याशी अजिबात बोलायचं नाही आहे. तुम्हाला बोलायचं नाहीच आहे. मी जे बोलेन ते ऐकून घ्यायचं. तेवढं जमेल. मुक्ताई माझे केस बांधून दे ना. ये इकडे. सई तुला माहितीये का आपल्या घरात ना एक वाघोबा आलाय. सारखा चिडत असत. कोणीतरी आलं आणि त्याला चिडता आलं नाही ना तर सारखा गुरगुरत राहतो. कोण आहे तो वाघोबा? आहे. हलू नको. दे रबर. रबर कुठे आहे? हॉल मध्येच विसरले. बर चला मग हॉल मध्ये जाऊन बांधूया. आता वेणी उरलेली. आम्ही तुमची आणि तुमच्या परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी घेतलेली आहे. तुम्ही फक्त घर बसल्या बघत राहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल. आणि हो हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.